आमच्या अण्णा खवळले. पैशासाठी करतो मी. अरे पैशासाठी करतो का मी? हां, म्हणजे रामनामाचे फायदे तर तुम्हाला कळलेच नाही रे पोरा हो. अरे रामनाम के तीन गुण, लोग छुवत है पाव, खाने को अच्छा मिले. अरे खरं आहे ना, आता याच्या पुढे 3 महिन्याच्या नंतर नागपूरला आमच्या अण्णांचा परवचनाचा दौरा आहे महिनाभराचा. तो परवाच एक फोन आला होता. अण्णा महाराज, काय झालं? 1 पासून 31 तारखेपर्यंत जेवणाची एकदम चोख व्यवस्था झालेली आहे. 1 तारीख शिल्लक आहे आणि 4 लोकांचं भांडण चालू आहे. का अण्णा महाराज आमच्याच घरी जेवायला येणार? नाही नाही, अण्णा महाराज तर आमच्याच घरी जेवायला येणार. आता तुम्ही मला सांगा मंडळी, आपल्याला कधी कोणी बोलवतं का जेवायला? हां, मला तर कोणी बोलवत नाही बाबा, तुमचं काही मला माहीत नाही. मग आमच्या अण्णा एकदम बरोबर सांगता का नाही? रामनाम के तीन गुण, लोग छुवत है पाव, खाने को अच्छा मिले और मरे तो वैकुंठ जाओ. मराठी भाषेची विविधता आपल्याला माहितीच आहे. असं म्हणतात की दर 12 मैलांवरती भाषा बदलते आणि त्या त्या प्रदेशाचा गोडवा त्या भाषेमध्ये येतो. अशीच आपली महाराष्ट्रातली खानदेशी भाषा. या भाषेचा गोडवा आणि राकटपणा हा अनुभवण्यासारखाच आहे. याच धर्तीवरती आजच्या आपल्या पाहुण्या कल्पना शिरोडे यांनी खानदेशी ठेवा हा कार्यक्रम बांधलेला आहे. या कार्यक्रमाबद्दल आपण त्यांच्याचकडून जाणून घेऊयात. चला तर मग भेटूयात कल्पना शिरोडे यांना. चला. नमस्कार ताई. नमस्कार. आज मला तुम्हाला इथे हे विचारायचं आहे की इतके वेगवेगळे एकपात्री प्रयोग सुरू असताना सुद्धा वेगळ्या भाषेतला असा हा खानदेशी ठेवा कार्यक्रम तुम्हाला का करावासा वाटला? मी मूळची खानदेशातलीच आहे. अच्छा. आणि खानदेशातली जी बोलीभाषा आहे अहिराणी, तिच्यामध्ये खूप गोडवा आहे. म्हणजे माझी आई तर बोलता बोलता दर 2 वाक्यांमध्ये कुठली तरी म्हण, वाक्प्रचार किंवा गाणं असंच बोलत जायची. बर. तर हाच अहिराणीमधला गोडवा सगळ्यांपर्यंत पोचावा म्हणून मी एक गोष्ट लिहिली आणि तोच झाला हा खानदेशी ठेवा. माझे वडील ना भलते गमती. हां, एक दिवस सकाळी सकाळी मला काय म्हणले? सक वाक्का. ओ अक्काबाई, पाहुणे आले तुम्हाला पाहायला. हो, असं काय करता हो तुम्ही? हां, काल तर आईने समजून सांगितलं मला लग्न म्हणजे काय आणि कसं राहतो, आणि लगेच आज पाहुणे भिऊन गेले. जाऊ द्या गड्या, तुम्ही भलती माया पातळ करून टाकली बरं का. हां, मी नकोश येऊन गेली का तुम्हाला? हो अक्काबाई, असं नाही राहत. हो पाहुणे नुसते पाहायला तर आले. हां, 10 खडे मारावे ना तेव्हा एखादा लागतो ना अक्काबाई. हां, हे पा तुम्ही काय करा, असं हुसू हुसू यायचं नाही बरं का पाहुण्यांसमोर. हां, मस्त साडी बिडी नेसा. हां, आणि आपल्या दुकानावरच्या कौतिक काकानी पिवळ्या धमक शेवंतीच्या येणे आणल्या आहेत, त्या डोक्यामध्ये घाला. हां, आणि मग या बरं का. कोण काय विचारेल त्याला नुसतं उत्तर द्यायचं, आणखीन काय. हां, तुम्हाला तर येतं ना सगळं. आणि आणखीन एक सांगून ठेवतो बरं का अक्काबाई, पोरगा बी येले पाहिला बंड्या. लई भारी आहे बरं का, एकदम कवळा लसला सात. मला तर लई आवडला. हां, तुम्ही बी नीट पाहून घ्यायचं. तुम्हाला खाना खुना सांगू का? आपल्या बैठकीच्या खोलीत गेल्यावर गणपतीची तसबीर आहे ना उजवी अंगाला, त्याच्या खाली पोरगा बसेल हाय. हां, आणि बरं का जागा बिगा बदलली ना तर सांगून ठेवतो. का, कसा शर्ट घालेले तो? तुम्ही इंग्रजीत काय म्हणता गड्या पोर? मला ना आजकाल ही सरबी पडून जातो. हां, चोक्सचा शर्ट घालेला हाय. हसली, चुकलं वाटतं माझं. हसू नको, मोठी मास्तरीन वाया चालली तू. मराठीत सांगतो जाऊ दे. चट्ट्यापट्ट्याचा शर्ट घालेल हाय पोरगा. हां, येशील ना बरोबर आता? मला जाऊ दे ना आता, तिकडे पाहुणे ना काय लागतं काय नाही पाहू दे ना. तू ये बर का नीट, यवस्थिशीर. मग काय करू बाई, ती साडी बिडी नेसली तर येण्या बिण्या घातल्या डोक्यामध्ये आणि गेली बैठकीची खोली. हा बाबा बाबा बाबा, एवढे पाहुणे.
आणि मला एकटीलाच पाहिला, मला तर लई भारी वाटलं बाई. हां, आणि इकडून कोण पाहुणा काय प्रश्न विचारतो, तर इकडून कोण काय प्रश्न विचारतो, हे मी काय घाबरते का काय? अशी दन 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 पंजाब मेल सोडली ना का, ज्याचं नाव ती एकदम भारी पाहुणे मी म्हणायला लागले, पोर गेले हुशारे. पण मला एक समजे ना, मी बंड्याला पाहू कशी? कधी बी समोर वर मान करून पाहिलं का कोणता ना कोणता पाहुणा मायाकडे, भोकऱ्याच्या भोकऱ्या डोळे वासून पाहतोय. आणि मग कसं काय पाहायचं बरं पोराकडे? हे पाहुणे हे मोठे माणसं एवढे शहाणपणे शिकवतात ना आम्हाला, हां मग यांना समजत नाही का पोरगा पोरगी उठा बरं, पटकन 5 मिनटं समोर जाऊन या, समोरच्या मंदिरात बोलून या, नाही तर मागे आपला पडका वाडा आहे ना तिथं जाऊन बोलून या ना. अरे 5 मिनटं बोलतीलच ना का, आणखीन काही करतील? पण नाही, आमचा तरुण पिढीवर विश्वास नाही म्हणे. मग काय करायचं, इथंच पाहून घ्या. मग मी काय आलड्या केली, पहिलेच गणपतीच्या तसबिरीकडे मान करून घेतली. आणि मग अशा पापण्यावर उचलल्या, दिसला ना मला तो चट्टेपट्टेवाला, माय 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 इतका सुंदर, इतका सुंदर जसा काय सिनेमाचा हिरो. हां, एकदम चिकना चुपडा आणि केसाचा कोंबडा, लई भारी वाटलं मला. म्हटलं आता घरात गेलं ना का वडिलांना सांगूनच टाकायचं, मला योच नवरा पाहिजे. मग या खानदेशी ठेवा या कार्यक्रमासोबतच तुम्ही आणखी काही प्रयोग करता का? हो, मी अजूनही 2 प्रयोग करते की आपल्या आजूबाजूला खूप वाईट गोष्टी असतात पण आपल्यात काय चांगलं आहे ते शोधायचं आणि सकारात्मक व्हायचं, म्हणून मी सकारात्मक होऊया असा एक प्रयोग करते. आणि मी 2 गोष्टी लिहिल्या आहेत की मुलीने स्वावलंबी असावं म्हणून तुझ्यासाठी तूच ग, आणि मला स्वतःला पाहुणे बघायला आले होते तेव्हाचा एक अनुभव, लग्न भावाचं की दिराचं याचं मी कथाकथन करते, असे 2 प्रयोग करते अजून. आणि मला हे जाणून घ्यायला नक्की आवडेल की या खानदेशी ठेवा कार्यक्रमाला प्रतिसाद कसा मिळतो. प्रतिसाद खूप सुंदर आहे, म्हणजे फक्त खानदेशातच तो आवडतो असं नाही, तर पुण्या मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्येही आज तो खूप आवडतोय. खानदेशी ठेवा माझा सगळ्यांना खूप आवडतोय. आमच्या खानदेशमध्ये ना बाई, नवऱ्याला आम्ही राम म्हणतो, माझा राम माझा राम असं कौतिक राहतं आम्हाला बायांना. आणि हा राम कसा राहतो माहिती आहे का तुम्हाला? ओ राम राम करू राम उषाचा ग साप, राम राम करू राम उषाचा ग साप, अशी दिली थाप आठवले आई बाप. काय सांगायचं आता तुम्हाला? हां, आणि तुम्हाला सांगते मी जवलोंग धट्टी कट्टी आहे ना तवलोंग हाव बंड्या माया मागे मागे गोंडा घोळत सकू 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 असं करत, आणि मला आजारी पडू द्या. अहो आजारी कशाला पडायला पाहिजे, हे माझं बाळात पण आलं ना जवळ का मला म्हणतो जाय मायरी जाय तुझ्या मायरी. आता तुम्ही सगळे सांगा या बाळातपणाला काय मी एकटी जबाबदार आहे का? नाही ना, पण जाय म्हणे तुझ्या मायरी. मग आता काय करायचं बाई? माझी आई बरोबर सांगती, मग म्हणती सुखाला ग राम, सुखाला ग राम दुःखाला माय बाई, आणि पाठीचा बंधव वैद्याच्या घरी जाई. हा मग दुखणं खुपणं काढायला आई, आणि धावपळ करायला डॉक्टर दवाखाने करायला भाऊ आपला, आणखीन काय? फक्त गोड असेल तोपर्यंत इथं राहायचं, दुसरं काय? हां, आणि बरं का तुम्हाला सांगते हाऊ बंड्या एवढा बक्कळ पैसा कमवतो पण काही बी गोष्ट मागितली ना का नाही, नाही असंच राहतं त्याचं घरानं. आता आपण बाया काय मागतो बरं, एखादी साडी नाही तर एखादी परस, पण नाहीचाच पाडा लावून ठेवतो. आणि दुसरं कोणी काही मागितलं ना का एक गड्ढ्याच्या गड्ढ काढून देतो खिशामधून.